पुण्याहून औरंगाबादकडे येणाऱ्या आयशर ट्रक चालकाला गाडीतून उतरून धारदार शस्त्रांनी वार करून ठार मारल्याची घटना रविवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास औरंगाबाद पुणे महामार्गावरील ढोरेगाव शिवारात घडली. विलास नारायण पवार असे ठार झालेल्या व्यक्तीचे नाव असून तो मूळचा कन्नड तालुक्यातील चिंचोली लिंबाजी येथील राहणारा आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विलास पवार हा ट्रक चालक म्हणून काम करतो. काल रविवारी तो आयशर कंपनीचा ट्रक घेऊन पुण्याहून औरंगाबादकडे येत असताना रात्री 11 वाजेच्या सुमारास अज्ञातांनी ढोरेगाव हद्दीतील राधिका पेट्रोल पंपाजवळ आयशर अडून पवार याला गाडीतून खाली उतरवले. त्यानंतर काही काळाच्या आत त्याच्या पोटावर धारदार शस्त्राने सपासाप वार करून त्याला ठार केले. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश बेले, पोलीस निरीक्षक संजय लोहकरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक साईनाथ गीते, हेड कॉन्स्टेबल बलवीर बहुरे, योगेश हारणे, कैलास निंभोरेकर यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. या प्रकरणी अज्ञात आरोपींच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र हा खून लुटमारीतून झालाय की आणखीन कोणत्या कारणास्तव करण्यात आला याचा तपास गंगापूर पोलीस करत आहे. इब्राहिम शेख, MCN News गंगापूर.